सलाम अलैकुम विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका ऑनलाइन वर्चुअल क्लासरूम मध्ये आपले स्वागत आहे। मी आहे आपली शिक्षिका सय्यद सादिया अब्रार अली। चला तर मग पाठाला सुरुवात करूया। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह के नाम से जो बहुत मेहरबान निहायत रहम वाला है। विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर आपणास सिंधुताई सपकाळ यांचे काही चित्र दिसत आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अनाथांची आई हा पाठ अभ्यासणार आहोत। लेखिका आहेत सिंधुताई सपकाळ। मराठी आंतरभारती इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील हा तीसरा पाठ आहे। मी आहे आपली शिक्षिका सय्यद सादिया अब्रार अली। पाठ क्रमांक 3, अनाथांची आई। सिंधुताई सपकाळ 1948 अनाथांची सेवा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या ममता बाल सदन या संस्थेची स्थापना करून अनाथ मुलांचा सांभाळ करण्याचे समाजकार्य त्या करत आहेत। त्यांनी अनेक अनाथ मुलांना शिक्षण दिले, जगण्याची प्रेरणा दिली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समाजात मानाचे स्थान मिळवून दिले। पाठ क्रमांक 3, अनाथांची आई, इसकी लेखिका है सिंधुताई सपकाळ। यतीमों की खिदमत करने वाली एक समाजी कारकुन ममता बाल सदन इस इदारे की बुनियाद रखी, जहां यतीम बच्चों की परवरिश की जाती है। बेशुमार यतीम बच्चों को उन्होंने तालीम दी, जिंदा रहने की तहरीक दी और सबसे अहम समाज में इज्जत का मकाम दिलवाया। मी वनवासी हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे। त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांना अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले या पुरस्कारांनी सन्मानित केले आहे। तसेच सतपाल मित्तल नॅशनल अवॉर्ड व फायर फाउंडेशन यांचेही त्यांना पुरस्कार मिळाले आहेत। त्यांच्या जीवनावर आधारित मी सिंधुताई सपकाळ हा चित्रपट प्रकाशित झाला आहे। सिंधुताई या लयबद्ध वक्तृत्वासाठी प्रसिद्ध आहेत। प्रस्तुत पाठात लेखिकेची प्रतिकूल परिस्थितीतही शिकण्याची प्रचंड जिद्द दिसून येते। मैं वनवासी ये उनकी सवाने उम्री मशहूर है। उनके सामाजिक काम के लिए उन्हें महाराष्ट्र हुकूमत की जानिब से अहिल्याबाई होळकर और सावित्रीबाई फुले आजाजात से नवाजा गया। सतपाल मित्तल नेशनल अवार्ड और फायर फाउंडेशन इन आजाजात से भी नवाजा गया। उनकी जिंदगी पर मुबनी मी सिंधुताई सपकाळ ये फिल्म भी तैयार की गई। सिंधुताई सपकाळ अपनी तकारीर के लिए बहुत मशहूर हैं। पेश करदा सबक में नामुनासिब हालात में भी मुसन्निफा की सीखने की जिद हमें दिखाई देती है। मी सिंधुताई सपकाळ। मला लहानपणी सगळेजण चिंदी म्हणत। मैं सिंधुताई सपकाळ। मुझे बचपन में लहानपणी याचे अर्थ आहे बालपण। मला लहानपणी सगळेजण चिंदी म्हणत। मुझे बचपन में सभी लोग चिंदी कहते थे। चिंदी अभिमान साठे।
माझा जन्म 14 नोव्हेंबर 1948 रोजी नवरगाव फॉरेस्ट येथे झाला। मेरा जन्म 14 नवंबर 1948 को नवरगाव फॉरेस्ट में हुआ। माझ्या वडिलांना आणि आजी म्हणायचे। सिंधुताई सपकाळ यांच्या वडिलांना आणि आजी म्हणायचे। मेरे वालिद को आणि आजी कहते थे। आमचं घर छोटस पण छान होत। त्यांचं घर कसं होतं मुलं विद्यार्थी मित्रांनो? छोटस पण छान होत, सुंदर होत। हमारा घर छोटा सा था लेकिन खूबसूरत था। अंगणात गुर गाई म्हशी होत्या। त्यांच्या अंगणात गुर गाई म्हशी होत्या। आंगन में जानवर गाय भैंसे थी। मी रोज म्हशी घेऊन शाळे समोरून जात असे। लेखिका कहती है, मैं रोजाना भैंस लेकर स्कूल के सामने से गुजरती थी। दररोज सिंधुताई सपकाळ म्हशी घेऊन शाळे समोरून जात असे। त्या शाळेचं नाव होत, त्या शाळेचं नाव होत बुनियादी ग्राम शाळा पिंपरी मेघे आरवी रोड जिल्हा वर्धा। वर्धा महाराष्ट्रातला एक जिल्हा आहे। उस स्कूल का नाम था बुनियादी ग्राम शाळा पिंपरी मेघे आरवी रोड जिल्हा वर्धा। शाळा म्हणजे एक भला मोठा हॉल होता। आज आपल्या शाळा किती खूप मोठ्या मोठ्या इमारतीत आहेत, सुंदर आहेत, पण त्यावेळी शाळा म्हणजे एक भला मोठा हॉल होता। स्कूल यानी एक काफी बड़ा हॉल था। जिस तरह से अनाज रखने के लिए गोडाउन बनाया जाता है वैसा था वो। वर कौल असलेला, ऊपर कवेलू थे। समोर एक छान भला मोठ चाफ्याचं झाड होत। म्हणजे शाळेच्या समोर एक छान भला मोठ एक सुंदर चाफ्याचा झाड होत। हे पहा चाफा, सुगंधी फूल। त्याची टपोरी पांढरी शुभ्र फुल शाळेच्या अंगणात पडली असायची। चाफ्याची पांढरी शुभ्र फुल शाळेच्या अंगणात पडलेली असायची। इसके बड़े सफेद फूल स्कूल के आंगन में बिखरे हुए होते थे। म्हशी घेऊन जाताना शाळेपाशी आले कि मी म्हशी घेऊन शाळे पुढे थांबत असे। लेखिका शाळे पुढे थांबत असे। भैंस ले जाते वक्त स्कूल के करीब आए तो लेखिका भैंस लेकर स्कूल के सामने रुक जाती थी। शाळे जाणाऱ्या मुली चांगले कपडे घालून वेणी फेणी करून शाळे समोर खेळत असायच्या। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कसं शाळेत जाता? गणवेश घालता, युनिफॉर्म घालता आणि मस्त तयार होऊन शाळेत जाता ना? त्याच प्रकारे त्यावेळीही शाळेत जाणाऱ्या मुली चांगले कपडे घालून वेणी फेणी करून केस चांगले प्रकारे विंचरून शाळेसमोर खेळत असायच्या। स्कूल के सामने जो है लड़कियां अच्छे कपड़े पहनकर सर कंघी करके स्कूल के सामने खेलती थी। काही जणी झाडा खाली बसून अभ्यास करत असायच्या। तुम्ही कसा अभ्यास करता तसच त्यावेळी ही काही मुली झाडा खाली बसून अभ्यास करत असायच्या। चंद लड़कियां दरख्त के नीचे बैठकर पढ़ाई करती थी। तेव्हा मला वाटायचं, तब मुझे महसूस होता था, आपण पण शाळेत जाव, मुझे भी स्कूल में जाना चाहिए। इथे पहा त्यांच्या मनात शाळेत जायची किती इच्छा होती। मी एकदा अण्याजींना म्हटलं, अण्याजी मला शाळेत जाऊन शाळा शिकायची। मैंने एक मर्तबा अण्याजी से कहा, अण्याजी मला शाळेत जाऊन शाळा शिकायची आहे, मुझे स्कूल में जाकर स्कूल पढ़ना है।
अण्णा जी कौन थे बच्चों? लेखिका के वालिद थे, उनके वडील थे, उनसे उन्होंने स्कूल जाने की ख्वाहिश का इजहार किया। स्क्रीनवर महाराष्ट्राच्या मॅप मध्ये आपण जिल्हा वर्धा पाहू शकता आणि चाफ्यांचे फूल दिसत आहेत। चुली पुढे बसून भाकरी करणाऱ्या आईने हे ऐकलं अंती तरा तरा बाहेर आली। लेखिकेची आई चुली पुढे भाकरी करत होती, जेव्हा तिने हे ऐकलं ती तरा तरा बाहेर आली। चूल्हे के सामने बैठकर रोटी बनाने वाली माँ ने ये सुना और वो जल्दी जल्दी बाहर आई। चिंधे काय म्हणालीस? आईने जोराने सांगितलं, चिंधे काय म्हणालीस? चिंधे क्या कहा तुमने? शाळेत जायचं? तुला शाळेत जायचंय? स्कूल जाना है? अन रोज म्हशी कोण संभाळील? और रोजाना भैंस कोण संभालेगा? आपल्या साठेच्या घराण्यात अजून कुणी शाळेची पायरी सुद्धा चढलं नाही। त्यांच्या घराण्याचा नाव काढलं आईनी आणि सांगितलं, आपल्या घराण्यात अजून कुणी शाळेची पायरी सुद्धा चढलं नाही। शाळेची पायरी चढणे याचे अर्थ आहे शाळेत प्रवेश घेणे, वाक्यप्रचार आहे हा। अन शाळेत जायचा म्हणती शहाणी और स्कूल जाने का कहती है सियानी। आईला खूप राग आला होता। अण्याजी आईचा ऐकत होते पण काहीच बोलत नव्हते। अण्याजी सिंधुताईंचे वडील सर्व काही ऐकत होते पण काहीच बोलत नव्हते। मी रडायला लागले, लेखिका रडायला लागली पण माझं कोणी ऐकत नव्हतं। लेखिकाचा कोणीही ऐकत नव्हतं। लेखिका रो रही थी लेकिन उनका कोई भी नहीं सुन रहा था। वो कह रही है मैं रो रही थी लेकिन मेरी बात कोई नहीं सुन रहा था। माझे वडील म्हणाले, आता त्यांचे वडील म्हणतायत गप्प बस। त्यांचे वडिलांनी त्यांना गप्प बसायला सांगितले। त्यांना कुणी रडलेलं आवडत नसे, त्यांच्या वडिलांना कुणी रडलेलं आवडत नसे। उनके वालिद ने कहा खामोश बैठो, उन्हें किसी का रोना पसंद नहीं था। माझे वडील अभिमान साठे, मेरे वालिद का नाम अभिमान साठे। नावाप्रमाणे अभिमान वाटावा असे ते होते। नावाप्रमाणे म्हणजे नावासारखेच ते होते। अभिमान वाटणे वाक्यप्रचार आहे, याचे अर्थ आहे गर्व वाटणे। नावाप्रमाणेच अभिमान वाटावा, गर्व वाटावा असे ते होते। नाम की तरह ही फख्र महसूस होता है ऐसे वो थे। दुसरे दिवशी ते मला शाळेत घेऊन गेले। दुसरे दिवशी ते सिंधुताईंना शाळेत घेऊन गेले। त्यांनी माझं नाव शाळेत घातलं, त्यांनी यांचा ऍडमिशन शाळेत केला, यांना शाळेत प्रवेश घेऊन दिलं। उन्होंने मेरा नाम स्कूल में दाखिल कर दिया, ये लेखिका यहाँ पर कह रही है। वयाच्या 9व्या वर्षी मी या शाळेत गेले। 9व्या वर्षी लेखिकेने शाळेत प्रवेश घेतले। 9 साल की उम्र में मैं स्कूल गई। गावातलेच वांदिले गुरुजी मुख्याध्यापक होते। त्यांच्या गावातले वांदिले गुरुजी हेडमास्टर होते। गाव के ही वांदिले सर, वांदिले जनाब सदर मुदर्रिस थे। पांढरे शुभ्र धोतर, पांढरे शुभ्र सफेद रंगाचे, सफेद धोती, पांढरे शुभ्र सफेद धोतर यानी धोती। त्यावर नेहरू शर्ट, उस पर नेहरू शर्ट।
व डोक्यावर पांढरी टोपी, सफेद टोपी असा त्यांचा पोशाख होता, असा त्यांचा लिबास होता, ऐसा उनका लिबास था। वडिलांनी माहिती सांगितली, जेव्हा शाळेत ऍडमिशन घेण्यासाठी मुलाला आपण घेऊन जातो तेव्हा आई वडिलांना माहिती सांगावी लागते, तसेच त्यांच्या वडिलांनी माहिती सांगितली। इनके वालिद साहब ने मालूमात दी। वांदिले गुरुजींनी माहिती लिहिली, वांदिले गुरुजी ऍडमिशन करण्यासाठी बसलेले होते, त्यांनी माहिती लिहिली। अण्याजींचा त्यावर अंगठा घेतला, अण्याजींचा अंगठा घेतला, यावरून आपल्याला कळतं की ते शिकलेले नव्हते, त्यांना सही करायला येत नव्हती। अण्याजी का इस पर अंगोटा लिया आणि माझी शाळा सुरू झाली और मेरी स्कूल सुरू हो गई। सिंधुताईंचा ऍडमिशन झाला आणि त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली। शाळेत नाव घातलं तरी म्हशी सांभाळायला जावंच लागायचं। शाळेत नाव घातलं म्हणजे त्यांच्या वडिलांनी त्यांना शाळेत दाखल केलं, नाव घातलं तरी सुद्धा त्यांना म्हशी सांभाळायला जावंच लागायचं। स्कूल में नाम दाखिल कर दिया गया फिर भी भैंस संभालने उन्हें जाना ही पड़ता था। सकाळी शाळा भरायच्या वेळी मला घंटा ऐकू येत असे। सकाळ याचे अर्थ आहे पहाट। जेव्हा शाळा भरायची तेव्हा शाळेचा घंटा त्यांना ऐकू येत असे। सकाळ या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द आहे संध्याकाळ। जब सुबह स्कूल की घंटी बजती थी तो उन्हें उसकी आवाज सुनाई देती थी। तुम्ही विचार करा, या मुलीला शाळेत शिकायची खूप इच्छा होती पण आईमुळे किंवा घरातल्या कामामुळे शिकायला भेटत नव्हतं। मला शाळेत जावंसं वाटायचं पण जाता येत नसे। सिंधुताईंनी लिहिलं आहे त्यांना शाळेत जावंसं वाटायचं पण जाता येत नसे। त्यांच्या मनात इच्छा होती खूप पण जाता येत नसे। मुझे ऐसा महसूस होता था कि मुझे स्कूल जाना चाहिए लेकिन मैं जा नहीं सकती थी। सकाळी शाळा भरायच्या वेळी मला घंटा ऐकू येत असे। सुबह की स्कूल शुरू होने के वक्त मुझे घंटी की आवाज सुनाई देती थी। मला शाळेत जावंसं वाटायचं, मला शाळेत जावंसं वाटायचं पण जाता येत नसे। सिंधुताईंच्या मनात शाळेत जायची खूप इच्छा असायची पण त्यांना जाता येत नसे, कारण त्यांना म्हशी सांभाळायला जावं लागायचं। सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत व नंतर 3 ते 5:30 पर्यंत अशी 2 वेळा शाळा भरायची। सुभा के वक्त सकाळी पहाटे 7 वाजता ते 1 वाजता, 7 ते 1, 7 बजे से 1 बजे तक, और दोपहर की स्कूल दुपारची शाळा होती 3 ते 5:30, 3 बजे से 5:30 बजे तक 2 वेळा शाळा भरायची। 2 शिफ्ट में स्कूल चलती थी। सकाळची शाळा मला सापडत नसे, सापडत नसे मिल नहीं पाती थी। सुबह की स्कूल इन्हें नहीं मिल पाती थी। म्हशी चारायला गेलं की शाळेजवळ खालच्या बाजूला जो छोटा डोह होता त्यात म्हशी डुंबत बसत। इथे नवीन शब्द आहे डोह, याचे अर्थ आहे मोठा खोल खड्ड्यात साठलेले पाणी, बड़े से गहरे गड्ढे में भरा हुआ पाणी। जब ये भैंस चराने के लिए जाती थी स्कूल के पास, नीचे की जानिब एक तरफ पानी का एक छोटा सा
डबका था या गढ़ा था, उसमें भैंस डूबकर बैठती थी, त्यात मशी डुंबत बसत, डुंबत बसणे। वाक्य प्रचार आहे डुंबत राहणे, याचे अर्थ आहे पाण्यात तरंगत खेळणे, पाणी में डुबकर तैरते रहना। मग मी तास दोन तास निवांत होत असे, फिर मैं घंटा दो घंटा निवांत होती थी। निवांत होणे शांत राहणे, म्हणजे म्हशी पाण्यात बसल्या की लेखिका निवांत होत असे, शांत बसत असे तास दोन तास। फिर मैं घंटे दो घंटे आराम से बैठती थी। तेव्हा शाळेचा राहिलेला अर्धा वेळ मी पाटीचा फुटका तुकडा आणि फाटक पुस्तक घेऊन शाळेत जात असे। म्हणजे आता म्हशी डुंबत बसलेल्या आहेत, त्या निवांत आहेत, तेव्हा शाळेचा राहिलेला अर्धा वेळ जो असायचा त्यात पाटीचा फुटका तुकडा, फुटका तुकडा याने तुटलेला, फुटलेला तुकडा घेऊन आणि फाटक पुस्तक, फाटलेली पुस्तक घेऊन शाळेत जात असे। शाळा भरलेली भरलेली शाळा भरलेली असे, स्कूल उस वक्त पूरी भरी हुई होती थी। काही मुलं मोठमोठ्याने एक दोन असे पाढे सुरात म्हणत असायची। तुम्ही पण पाढे म्हणता ना, दोन एका दोन, दोन दुनी चार। तसेच त्यावेळेस विद्यार्थी एक दोन असे पाढे सुरात म्हणत असायची। चंद बच्चे ऊंची आवाज में एक और दो का पहाड़ा सुर में पढ़ते रहते थे। तिसरी आणि चौथीला वांदिले गुरुजी शिकवत। तिसरी आणि चौथी इयत्ता वांदिले गुरुजी शिकवायचे। तिसरी चौथी जमात को वांदिले जनाब पढ़ाते थे। तर पहिली दुसरीला कांबळे गुरुजी शिकवत, म्हणजे पहिली आणि दुसरी इयत्तेला कांबळे गुरुजी शिकवायचे। पहिली और दुसरी क्लास को कांबळे गुरुजी पढ़ाते थे। चार कोपऱ्यात चार वर्ग अशी रचना असे, चार कोने में चार क्लास की तरतीब थी। मी वर्गात गेले की मुलं मुली म्हणत, लेखिका वर्गात गेल्या की मुलं मुली म्हणायचे, काय म्हणायचे आता बघूया। गुरुजी चिंदी आत्ता शाळेत आली बघा, विद्यार्थी गुरुजींना सांगत असत की चिंदी आत्ता शाळेत आली बघा। कारण विद्यार्थ्यांना माहित नव्हतं ना त्यांच्याबद्दल काहीच, मुलांना काय समजतंय की त्यांना किती त्रास आहे घरी, तर ते लोक गुरुजींना सांगायचे, गुरुजी चिंदी आत्ता शाळेत आली बघा, जनाब देखिए चिंदी अभी स्कूल आई है। वांदिले गुरुजी माझ्याकडे रागाने बघत, वांदिले गुरुजी रागाने बघायचे, गुस्से से देखते थे वो। पण कांबळे गुरुजींचे आश्वासक डोळे, आश्वासक म्हणजे धीर देणारे, विश्वास देणारे, खात्री देणारे डोळे। कांबळे जनाब यकीन दिलाने वाली आंखों से उसे देखते और कुछ ना कहते भी बहुत कुछ बोल जाते। आंखों से ही वो कहते कि ये बस वर्गात, आ बैठ क्लास में। कारण कांबळे गुरुजींना लेखिकांबद्दल सर्व काही माहीत होते, म्हणून त्या उशिरा आल्या म्हणून ते त्यांना राग करत नव्हते। माझ्यावर त्यांनी खूप माया केली। वाक्यप्रचार आहे माया करणे, याचे अर्थ आहे प्रेम, ममता करणे। माझ्यावर त्यांनी खूप माया केली, माझ्यावर त्यांनी खूप प्रेम केले, मुझसे उन्होंने बहुत मोहब्बत की। मी शाळेत उशिरा गेले तरी ते रागवत नसत, लेखिका शाळेत उशिरा जायची तरी ते रागवत नसत। वो उन्हें नहीं डांटते थे, गुस्सा नहीं करते थे। त्यांची उबदार माया नसती
तर मी जी थोडीफार शिकले तेवढी ही शाळा शिकू शकले नसते. उबदार माया याचे अर्थ आहे आई सारखा प्रेम. उनकी माँ जैसी मोहब्बत न होती तो मैंने थोड़ा बहुत सीखा उतना भी नहीं सीख पाती. कांबळे गुरुजींची यांच्यावर खूप माया होती. आयुष्याच्या वैराण वाळ वंटात जशी सावली असावी तशी मला गुरुजींची माया वाटायची. आयुष्य म्हणजे जिंदगी, जिंदगी का उजाड रेगिस्तान, वैराण म्हणजे उजाड आणि वालवंट याचे अर्थ आहे उर्दू मध्ये रेगिस्तान. वैराण उजाड वालवंटात जशी सावली असावी, जिंदगी के उजाड रेगिस्तान में जैसा साया होना चाहिए तशी मला गुरुजींची माया वाटायची. तशीच त्यांना कांबळे गुरुजींची माया वाटायची. यावरून आपल्याला कळतं की कांबळे गुरुजी खूपच चांगले माणूस होते. वैसा साया मुझे गुरुजी की मोहब्बत में महसूस होता था. गुरुजी पाटीवर ग म असं लिहून देत. पाटी याला आपण स्लेट वापरतो ना त्याला पाटी म्हणतात. गुरुजी पाटीवर लिहून द्यायचे ग म ऐसा लिख देते थे वो. परत परत लिहायला सांगत. बार बार लिखने के लिए कहते थे. ते विचारत तू जेवलीस का. लेखिका को पूछते थे तू जेवलीस का, तूने खाना खाया क्या. मला काय बोलाव ते कळत नसे. लेखिकाला उत्तर कळत नसे. मैं क्या जवाब देती मुझे कुछ समझ में नहीं आता था. शाळेची घंटा झाली की सर्व मुले मुली जेवायला बसत. शाळेत रिसेस होते ना तुमची, त्याच प्रकारे तिथेही असायची. घंटा झाली की सर्व मुले मुली जेवायला बसत. स्कूल की घंटी बजने के बाद तमाम लड़के लड़कियां खाने के लिए बैठ जाते थे. मी त्यांच्या तोंडाकडे बघत बसे. लेखिका त्यांच्या तोंडाकडे बघत बसायची. मैं उनका मुंह तकते बैठी रहती थी. पोटात भूक लागलेली असे. त्यांनाही भूक लागलेली असायची मुलांनो. मुले मुली जेवण करून खेळायला गेल्या. लडके लडकियां खाकर खेलने के लिए चले जाते थे. कि मी लाडूचा तुकडा, भुरका, गुळाचा खडा, जिलेबीचा तुकडा मातीतून फुलात उचलून ठेवत असे. हे किती वाईट गोष्ट आहे बघा. तिला घरातून डब्बाही भेटत नव्हता. काय करायचं त्या लाडूचा तुकडा, भुरका. भुरका एक खाद्य पदार्थ आहे. गुळाचा खडा, जिलेबीचा तुकडा मातीतून फुलात उचलून ठेवत असे. ये सब चीजें वो मिट्टी में से उठाकर फूल पर रखती थी. सर्वांना वाटायचं मी चाफ्याची फुलंच गोळा करते. सबको क्या लगता था कि ये चाफा जो सुगंधी फूल है ये इकट्ठा कर रही है. गोळा करना है ना, इकट्ठा करना, ये जमा करना. पण त्या फुलातला माती लागलेला तो अन्नाचा कण चाफ्याचे सुगंधाने चवदार व गोड लागायचा. पण त्या फुलातला माती लागलेला तो अन्नाचा कण. अब वो कहती है उन फूलों में मिट्टी लगी हुई गिजा का जर्रा. कण यानी जर्रा, अन्ना अन्न यानी अनाज, अनाज का जर्रा चाफ्याच्या सुगंधाने चंपा की खुशबू से चवदार व गोड लागायचा. चवदार ने लजीज, गोड याने मीठा लगता था. गरीबी की हालत देखिए किस तरह उन्होंने तकलीफ से तालीम हासिल की है. त्यावर घोट भर पाणी पिऊन मी वर्गात बसायची. म्हणजे हे खाली पडलेले तुकडे उचलून त्या आपल्या तोंडात टाकायच्या आणि घोटभर पाणी पिऊन मी वर्गात बसायची. घोटभर पाणी पिऊन ते वर्गात येऊन बसायची. घोटभर पाणी पीकर क्लास में आ जाती थी. कधी कधी मशीन मुळे दिवस दिवस शाळेत जाता येत नसे. कधी कधी त्यांना काम असायचे तर दिवस दिवस शाळेत जाता येत नसे. मशीन घेऊन फिरावं लागायचं.
आमच्या चिखल दऱ्यात भराडी नावाची एक वनस्पती येते. आता चिखलदरा काय आहे? चिखलदरा अमरावती जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. अमरावती जिला में एक सर्द मकाम है, सेहत अफजा मकाम है. चिखलदरात भराडी नावाची एक वनस्पति येते. वो कहती है चिखलदरा में एक भराडी नाम का पौधा होता था. चांगल तळहाता एवढं मोठं पान असत. तळहात इसका मतलब होता है हथेली. तो कहती है कि इसका पत्ता हथेली की मानिंद बड़ा होता था. भराडी एक वनस्पति आहे, याच्या पानाबद्दल सांगितलेलं आहे की तळहाता एवढं मोठं पान याचा असायचं. त्याला खाली एक काटा असतो. त्याच्या खाली काय असतो? एक काटा असतो. त्या भराडीचा काटा हे माझं पेन व भराडीचा पान हा माझा कागद असे. विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्याकडे पुस्तकी नव्हत्या, वहीही नव्हती. भराडीचा काटा हे त्यांचा पेन आणि भराडीचा पान हा माझा कागद. भराडी नाम की दर पौधे का जो पत्ता था उसके नीचे काटा होता था, वो उनका पेन था, और भराडी का जो पत्ता था वो उनका कागज था, उस पर वो लिखा करती थी. मशी मागे जात जात अ आ ई ई उ अशी अक्षर लिहिणं मी शिकू लागले. भैंस के पीछे जाते जाते इन्होंने हुरूफ लिखना सीखे. असं निसर्गाच्या सोबतीनं लिहिलं म्हणून शिकलेलं कधीच विसरता नाही आलं. निसर्ग कुदरत असं निसर्गाच्या सोबतीने आणि कुदरत के साथ जो मैंने सीखा कधीच विसरता नाही आला, कभी वो भूल नहीं पाई. अशी हाफ टाइम शाळा करीत करीत मी चौथी पर्यंत आले. ऐसी आधा वक्त स्कूल करते करते लेखिका चौथी तक पहुंच गई. गोपुरीला केंद्र शाळा का काय होती? गोपुरी में मरकजी स्कूल ऐसा कुछ था. तिथे चौथीची परीक्षा होती. त्यावेळेस चौथीची परीक्षा खूप महत्वाची असायची. मी पास झाले. लेखिका चौथी पास झाल्या. शाळेत रिझल्ट आणायला गेले. त्या शाळेत रिझल्ट आणायला गेल्या तर वांदिले गुरुजी म्हणाले. वांदिले गुरुजी त्यांना म्हणाले, चिंदे तू पास झालीस, आता चिंदी नावाची चिमणी उडून जाणार. वांदिले गुरुजी बहुत खुश थे. उन्होंने कहा, चिंदे तू कामयाब हो गई, अब चिंदी नाम की चिड़िया उड जाएगी. असं त्यांनी काय का सांगितलं मुलांनो? कारण ती शाळा चौथी पर्यंतच होती. मी तो कागद घेऊन बाहेर पडले. मैं वो कागज लेकर बाहर निकली पण पुन्हा वळून वळून शाळेकडे पाहत होते. वळून वळून पलट पलट कर शाळेकडे पाहत होते. स्कूल की तरफ देखती थी. त्या भिंतीवर चुन्यानं लिहिलेली भिंती दीवार त्या भिंतीवर चुन्यानं लिहिलेली चुने से लिखा हुआ था. शाळेचं नाव लिहिलं होतं, बुनियादी ग्राम शाळा पिंपरी मेघे. ये उस स्कूल का नाम था. वो जब स्कूल से निकली तो पलट पलट कर स्कूल की तरफ देख रही थी, और जब तक देखती रही जब तक के वो अल्फाज उनको धुंधले धुंधले नजर आ रहे थे. ये अक्षर पुसट पुसट होत होती. पुसट पुसट होने धुंधला धुंधला होना. त्या वरची शाई आसवांच्या त्या पाण्यात कागद भर पसरत होती. अशी माझी शाळा. उस पर की स्याही आंसुओं के इस पानी में कागज पर फैल रही थी. ऐसी मेरी स्कूल थी. लेखिका बहुत दुखी थी क्योंकि जब यहाँ पर उन्होंने चौथी तक तालीम हासिल की थी बड़ी मुश्किलात के साथ, और जब वो वहां से कामयाब होकर निकली बहुत दुखी थी. माझा लग्न झाल्यावर सासरी माझा छळ होण्याची जी कारण आहेत
त्यापैकी एक कारण म्हणजे माझी शुद्ध भाषा. त्यांचं लग्न झाल्यावर सासरी सासरी मतलब ससुराल में माझा छळ होण्याची जी कारणे आहेत, मुझे परेशानी होने की जो वजह है, त्यापैकी एक कारण म्हणजे माझी शुद्ध भाषा. उनमें से एक वजह थी इनकी शुद्ध भाषा, इनकी खाली जुबान. दूसरा कारण माझ वाचन, वाचन इनका पढ़ना, दूसरी वजह थी इनका पढ़ना. माझ्या सासरी शिक्षणाचा गंध ही नव्हता. इनके ससुराल में तालीम की जरा भी अहमियत नहीं थी. शिक्षणाचा गंध ही नव्हता, गंध ही नसणे. गंध नसण्याचे अर्थ आहे काहीच माहीत नसणे, वाक्यप्रचार आहे. माझ्या सासरी शिक्षणाचा गंध ही नव्हता, ससुराल में उनके तालीम की जरा भी अहमियत नहीं थी. सासर से लोग अशिक्षित, सासर से लोग अशिक्षित. अक्षर शत्रु, अशिक्षित यानी जाहिल, अनपढ़. अक्षर शत्रु निरक्षर, एक ही अक्षर लिहिता वाचता ना येणे, असे होते त्यांचे सासरचे लोक. उनके ससुराल के लोग जाहिल अनपढ़ गवार थे. त्यांना काहीही वाचता येत नसल्यामुळे त्यांच्या समोर मी वाचायला कागद हातात घेतला की त्यांच्या कपाळाला आठ्या पडायच्या. त्यांना काहीही वाचता येत नसल्यामुळे यानी उनके ससुराल में किसी को भी पढ़ना लिखना नहीं आता था. त्यांच्या समोर मी वाचायला कागद हातात घेतला यानी लेखिका अगर उनके सामने पढ़ने के लिए कागज हात में लेती थी कि त्यांच्या कपाळाला आठ्या पडायच्या. कपाळावर आठी पडणे वाक्यप्रचार आहे, याचे अर्थ आहे नाराजी व्यक्त करणे. म्हणजे त्यांच्या सासरच्या लोकांना त्यांचे वाचन अजिबात आवडत नसे. पुढे मी चोरून वाचायला लागले. क्या किया इन्होंने, चोरी से पढ़ना शुरू कर दिया. आगे चलकर ये चोरी से पढ़ने लग गई. वाण सामानाचे कागज चोळा मोळा करून उंदीर घुशीच्या बिळात ठेवायला लागले. वाण सामान, वाण सामान याचे अर्थ आहे किराणा माल. त्यांच्या घरात जे किराणा माल कागदामध्ये यायचे ते वाण सामानाचे कागद चोळा मोळा करून. चोळा मोळा करणे वाक्यप्रचार आहे, याचे अर्थ आहे कागद चुरगाळणे. कागदाला चुरगाळायचे त्या उंदीर घुशीच्या बिळात ठेवायला लागले. त्यांनी काय सुरू केले, वाण सामानाचे कागद चोळा मोळा करून उंदीर घुशीच्या बिळात ठेवायला लागले. किराणा सामान के कागज को चोळा मोळा करके चूहे या घूस के बिल में रखना शुरू कर दिया इन्होंने. एकदा गदिमांची एक कविता छापलेला एक कागज सापडला. एक मर्तबा लेखिका को गदिमा की एक कविता लिखा हुआ छपा हुआ एक कागज मिला. गदिमा मराठीतील सुप्रसिद्ध गीतकार गजानन दिगंबर माडगुळकर यांच्यासाठी शब्द गदिमा वापरलेला आहे. माऊलीच्या दुग्धा परी आले मृगाचे तुषार, भुकेजल्या तान्हासम तोंड पसरी शिवार. माऊलीच्या आई, माऊली म्हणजे आई, दुग्धापरी दुधासारखे, मृगाचे तुषार मृग नक्षत्रातील पहिल्या पावसाचे थेंब. भुकेजल्या तान्हासम, तान्हासम लहान बाळाप्रमाणे. तोंड पसरणे, तोंड पसरी शिवार, तोंड पसरणे खाण्यापिण्यासाठी तोंड उघडणे. आणि शिवार या शब्दाचे अर्थ आहे शेत. माऊली म्हणजे माता. मातेच्या दुधाप्रमाणे मृग नक्षत्राचा पाऊस सुरू झालेला आहे. ज्याप्रमाणे भुकलेले तान्हे मूल दुधासाठी आपल्याकडे पाहून तोंड पसरवतो, त्याचप्रमाणे मृगाचा पाऊस पाहून शिवार म्हणजे रान शेत तोंड पसरवत आहे, पाण्याची वाट पाहत आहे. मी वाचनाची भुकेली होतेच, मैं पढ़ने की भूकी थी.
गदिमांच्या या ओळी मला भुरळ घालत होत्या. शायर गदीम के ये अशार इनको अपनी जानिब रागिब कर रहे थे. भुरळ घालत होत्या, भुरळ घालणे आकर्षित करणे, अपनी जानिब रागिब करना. त्या दिवशी घरात बरीच गर्दी होती, उस रोज घर में बहुत भीड़ थी. त्यामुळे घरापासून दूर जाऊन एका मोठ्या दरात बिळात तो कागद ठेवला, मात्र हाताला मुंगूट चावला. घर से दूर जाकर एक बिल में वो कागज रख दिया, लेकिन हाथ पर नेवले ने काट लिया. कवितेतील मृगाच्या तुषारांवर माझ्या रक्ताची धार सुरू झाली. रक्ताची धार सुरू होणे याचे अर्थ आहे खूप रक्त वाहणे. वृत्तपत्रात छापलेल्या कवितेवर लेखिकेचे रक्त पडू लागले. जणू माझ्या अडचणींवर माझ्या ज्ञान त्रिषेचा अभिषेक झाला. ज्ञान त्रिषा ज्ञानाची तहान, ज्ञान मिळवण्याची तीव्र इच्छा. अभिषेक कलशातून मूर्तीवर पडणारे थेंब थेंब पाणी. अखबार के छपे हुई कविता पर मुसन्निफा के खून की धार शुरू हो गई. जैसे उनकी रुकावटों पर, उनकी अड़चनों पर माझ्या ज्ञान त्रिषेचा अभिषेक झाला, मेरे इल्म हासिल करने की ताजपोशी हो गई. मला वाचनाची इतकी आतून ओढ का असावी, मुझे पढ़ने की चाहत दिल से इतनी क्यों हो गई. मी प्रवाहाच्या उलट वाहत असल्यामुळे मला हा त्रास होत होता. प्रवाह ओघ, पाण्याचा ओघ, बहाव. मैं बहाव के उल्टी सिमत से चलने की वजह से मुझे तकलीफ का सामना करना पड़ रहा था, त्रास हो रहा था. मी प्रवाहात झोकून दिले नाही स्वतःला, मैंने इस बहाव में खुद को वक्फ नहीं किया, खुद को नहीं डाला. मला सापडलेली शिक्षणाची अनोखी पाऊलवाट ठेच काढत. मुझे खुद को मिली हुई तालीम की अनोखी राह को कुचलते हुए, ठेच कालत कुचलते हुए. रक्त बंबाड़ हो, रक्त बंबाड़ होने, रक्ताने अंग माखने, खून में लतपत हो जाना. रक्त बंबाड़ होत मी चालत राहिले, खून में लतपत करते हुए मैं चलती रही. सिंधुताईला शिक्षणाच्या वाटेवर चालताना अनेक अडचणी येत होत्या, त्यावर त्या मात करीत चालत होत्या व त्रस्तही होत होत्या. एक रात्री घरच्यांनी घराबाहेर काढलं, गावाबाहेर पाठवून दिलं. त्यांच्या सासरच्या लोकांनी एक रात्री त्यांना घराबाहेर काढून गावाबाहेर पाठवून दिलं. एक रात घरवालों ने मुझे घर के बाहर निकाल दिया, गांव से बाहर भेज दिया. मी एकटी बाई, जवर एक लहान तान्हे बाळ. मैं अकेली औरत, मेरे पास एक छोटा सा बच्चा. मी खऱ्या अर्थाने तेव्हा अनाथ झाले होते. अनाथ होणे, यतीम होना, पोरके मूल ज्याला आई वडील किंवा पालक नाहीत असे. मुसनेफा कहती है, मैं उस वक्त सही मानों में यतीम हो गई, पण माझ्यातली स्त्री शक्ती जागृत झाली. स्त्री शक्ती, स्त्रीचे एक वटलेले मनोबल, औरत की कुवत, जागृत होणे, मन जागे होणे, जाणीव होणे. त्यांना स्वतःच्या स्त्री शक्तीचे जाणीव झाले. उनके अंदर की औरत कुवत बेदार हो गई. मी अनाथ झाले, मैं अनाथ हो गई. तरी रडून चालणार नव्हतं, रोकर नाही चालणे वाला था.
काय करावं ते मला कळत नव्हतं. उन्हें कुछ समझ में नहीं आ रहा था क्या करना है, पण निश्चयाने ठरवलं. उन्होंने इरादा कर लिया, निर्धार केला, ठाम निश्चय करणे, इरादा कर लिया. आपण अनाथ राहायचं नाही, मैं यतीम नहीं रहूंगी. स्वनाथ व्हायचं, स्वनाथ इसका मतलब है खुद मुख्तार, खुद मुख्तार रहूंगी. जणू पुढे मला अनेक अनाथांची आई व्हायचं होतं, जैसे मुझे एक यतीम बच्चों की माँ बनना था. सिंधुताई सपकाळ यांचे काही क्षण चित्रे. विद्यार्थी मित्रांनो, पाठात आलेले समानार्थी शब्द आणि विरुद्ध अर्थी शब्द इथे दिलेले आहेत, यांना आपल्या वहीत लिहा, अभ्यास करा. आपको पूरा सबक यहाँ पर समझाया गया एक एक पैराग्राफ के साथ. सबक को अच्छी तरह आपको समझना है, अल्फाज के मानी को ध्यान में रखना है, क्योंकि आपके इम्तिहान में होता है उतारा दिया हुआ होता है, उसमें से आपको सवालात के जवाब और व्याकरण के प्रश्न उसमें से हल करना होते हैं. जब आपको सबक अच्छी तरह से समझ में आएगा तभी आप वो सब काम कर सकोगे. इसलिए पूरे सबक को ध्यान देकर आपको सुनना है और अल्फाज के मानी को जहन में रखना है. विद्यार्थी मित्रांनो, मी अशी आशा बाळगते की आमचा हा व्हिडिओ आपणास नक्की आवडला असेल. आज आपण जे शिकलात, समजून घेतलात, याबाबत धन्यवाद देते. पुन्हा भेटूया पुढच्या तासात.